ताज्या बातम्यांसाठी महान करायला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राज्यातील खाजगी महाविद्यालयात व्होकेशनल अभ्यासक्रम सुरूच राहणार शिष्टमंडळाला आश्वासन शासकीय संस्थेच्या व्होकेशनल अभ्यासक्रमाचे रूपांतरण आय टी आयमध्ये होत असले तरी राज्यातील अनुदानित अशासकीय खाजगी महाविद्यालयात अधिक दोन स्तरावरचे व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार आहेत असे आश्वासन एम ही टी एचे सहसचिव डॉ मनोहर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला देण्यात आले याबाबत पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर म्हणाले राज्यातील व्होकेशनल शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांवर अन्याय होऊ देणार नाही ना रूपांतर समितीने आपला अहवाल सादर करण्यापूर्वीच एकतर्फी रूपांतरणाचा निर्णय घेऊन शिक्षकांवर अन्याय केल्यास शासन स्तरावर भेटून लक्ष वेधण्यात येईल राज्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून अशासकीय खाजगी संस्थांमध्ये अत्यंत तुटपुंज अनुदानावर विविध अभ्यासक्रम अधिक दोन स्तरावर सुरू आहेत इत्या बारावी व्होकेशनल उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत काही दिवसापासून एच एस सी व्होकेशनलचं रूपांतर करण्याचा डाव शासन स्तरावर सुरू आहे आमदार विक्रम काळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार जयंत आसगावकर सदस्य असलेल्या रूपांतर समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच आय टी आय मध्ये रुपांतरणाचा घाट शासनाने घातला आहे दरवर्षी ऐन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व्होकेशनल अभ्यासक्रम बाबत संभ्रम निर्माण केला जातो यावर्षी देखील तसाच प्रयत्न झाला मात्र इयत्ता अकरावी व्होकेशनल कडील प्रवेश सुरूच राहणार आहे यावेळी प्राध्यापक रामदास गायकवाड महेश देशमुख शेख मन्सूर भीमसिंग राजपूत संजय जयस्वाल शेख मुजीब प्रमोद व्याकर प्रमोद व्याकर प्राध्यापक गुरुलिंग खंदारे, संजय हत्ती यांच्यासह शिक्षक उपस्थित होते महान करेसाठी गडिंगलजून सुनील देसाई